राज्य सरकार केंद्र सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा हो? काय आता अपेक्षा ठेवायचं सोडून दिलं आम्ही साहेब. आता लोक मोदी साहेबांना शेतकरी नावं ठेवतात, वाईट म्हणतात. मोदी साहेबांचं काय चुकतं आणि काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी? मोदी साहेबांचं हे चुकतं की मोदी साहेब फक्त इंडस्ट्रीयल जे आहेत त्यांच्याकडे लक्ष जास्त आहे त्यांचं, म्हणजे मोठे व्यावसायिक. मोठे व्यावसायिक आणि शेतकरी वर्ग किंवा आपला कॉमन मॅन त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही, तेच चुकतं आहे त्यांचं. त्यांनी कमीत कमी शेतकरी वगैरे त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता हे राज्य सरकारची आपण पाहिली उलथा पालक पळवा पळवी, बरोबर. काय सामान्य शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, सर्व चुकीचं आहे. काय राजकारण बेकार झालं आहे एकदम. नीतिमत्ता, नैतिकता काय सर्वच म्हणायचं. आता काय कमरेला गुंडाळलं म्हणे एकदम एकदम. काय चुकी आपली का त्यांची तेच कळत नाही. आपण मतदान करतो त्यांना आपले माणसं म्हणून, तर ते नंतर एकामेकाच्या गळ्यात हात घालून फिरतात. आता आपले आमदार खासदार यांच्याबद्दलची काय प्रतिक्रिया? चार वर्ष होऊन गेले, काय प्रतिक्रिया देणार आहे आता आपण? समाधानी आहात का किंवा काय असं? समाधानी कोणच नाही साहेब, तसं बघायला गेलं तर. कमीत कमी यांनी नाही काहीतरी, शेतकरी वर्ग वगैरे आपल्या इकडं जास्त आहे, यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन कशा मार्गे लावता येतील, काय उपाययोजना करता येईल, बरोबर आहे. त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कधी शेतकऱ्यांचे मेळावे घेणे, एकत्र त्यांच्या समस्या समजून घेणे, कृषी विभागाला कधी बांधावर घेऊन येणे. तुम्ही फक्त मत मागण्यापुरतेच येता, नंतर बघायला जात नाही शेतकरी काय जागलाय की मेलाय, काय चाललंय त्यांचं. आता टोमॅटोला एक महिना बाजार होता, एक महिन्यात राहिला असेल कमीत कमी. तुम्ही तर कायम बाईट घ्यायचे तिथे. ज्यावेळेस बाजार उचलले 3000 गेले, सर्व तुमचं संचालक मंडळ पूर्ण तिथं पार हार तुरे घालून त्यांचं स्वागत केलं. तुम्ही मधल्या काळात बाजार पडल्यानंतर 20-30 कॅरेट होता, त्यावेळेस कोणी डोकवायला येत नव्हतं त्या शेतकऱ्याकडे. त्यावेळेस पण आंदोलनं केली आपले देवदत्त निकम साहेब आणि माऊली शेठ आले होते फक्त त्यावेळेस. होतो आपण, हो सर्वच होते तिथं. त्यावेळेसच फक्त आले आले ते तरी काय करणार त्यांच्या पण हातात एवढं की सर्व शेतकऱ्यांना तर नाही ना न्याय मिळून देऊ शकत ते. आता सरकार कोणाचं होईल ते होईल, पण काय वाटतं कुठला पक्ष चांगला आणि कोण सत्तेवर पाहिजे, ठाकरे, एकनाथ शिंदे का पवार? पक्षावरती साहेब विश्वास राहिला नाही, हे फक्त मतं मागण्यापुरतं पक्ष विभाजन होतं. मतं झाल्यानंतर सत्ता एकत्र करण्यासाठी कोणी कोणाच्या गळ्यात हात घालते. त्यातल्या त्यात पक्ष कुठला बरा, भाजप, शिवसेना का राष्ट्रवादी काँग्रेस का काँग्रेस का उद्धव ठाकरेंची शिवसेना? शेतकऱ्यांसाठी तसा राष्ट्रवादीचा आतापर्यंत ठीक होता, जोपर्यंत पवार साहेब होते. एकत्र होते दोघे, हो हो, काका पत्नी. काका पत्नी शरद पवार साहेबांनी जास्त लक्ष दिलं. आता त्यांचं पण काय आता वाटणी विभाजन. काकाचं बरोबर का पुतण्याचं चुकलं? काकाचं बरोबर म्हणजे काकांनी भाजपसोबत जायला पाहिजे होतं का पुतणे गेलं ते योग्य झालं? नाही, पुतण्याचं चुकलं तसं बघायला गेलं तर त्यांनी काकाला धरून ठेवायला पाहिजे नव्हतं, धरून राहिलं पाहिजे नव्हतं. पवार साहेबांच्या बाजूने सहानुभूती आहे नक्कीच. तालुक्याचे आमदार अतुल बेनके अद्याप तटस्थ आहेत, ते कुठला त्यांचा निर्णय डिसिजन कळवत नाही. त्यांनी काय वाटतो काय करावं, म्हणजे अजित पवारांसोबत जावं की शरद पवारांसोबत जावं? नाही, आता ते वैयक्तिक त्यांची आपले कॉमन मत नाही, आपण थोडं वाईट काय बोलू शकतो? नाही, वाईट बोलू शकत नाही. आणि त्यांच्या आपल्याला त्यांच्या म्हणजे हे कळत, आपण त्यांना मतदान केले त्यांनी कोणासोबत राहावं आपण म्हणलं म्हणजे ते ऐकतील असं नाही. एक अंदाज बाबा काय वाटतं, साहेबांसोबत जावं की अजितदादांसोबत राहिले तर विकास होईल? आता ते तर पर्सनल गोष्ट आहे त्यांची, तरी पण माझ्या मते तरी त्यांनी शरद पवार साहेबांसोबत राहिलं पाहिजे. परत निवडून येतील नक्कीच. चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजाबा चौक ओतूर. संपर्क क्रमांक 98-25-63-45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. संपर्क क्रमांक 89-56-36-36-37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या। राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या। शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज। सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन। निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।